नमस्कार, मी रूपा सोळसे जामकर स्वागत करते तुमचे माझ्या चॅनेलवर माझे माझघर। आज आपण बनवत आहोत चीज कॉर्न मटर पट्टी समोसा आणि हटक्याशी चटणी म्हणजेच डीप। तर आपण बघूया, पहिले डीप बनवून घेऊया। तर डीपसाठी काय काय लागणार आहे ते पाहूया। त्यासाठी मी 2 ते 3 चमचे मेयोनीज घेतलंय आणि या मेयोनीजमध्येच आपण इतर साहित्य घालून घ्यायचं आहे। यासाठी काही मिक्सर वगैरे लावायची गरज नाही आहे। आपल्याला ह्या कॉर्नच्या पट्टी समोस्याबरोबर ही चटणी खूप छान लागेल। आता मी 1 चमचा टॅमॅटोचा सॉस घातला आहे आणि 1 ते 2 चमचे मी किसलेलं चीज घातलं आहे। जर तुमच्याकडे चीज क्रीम चीज असेल ना तर ते घातलं तरी चालेल। आता आपण 1 ते 1.5 चमचा सेजवान सॉस घालून घेतो आहे आणि आता काही करायचं नाही आहे। ब्लॅक पेपर घालून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग त्यात आता आपण थोडंसं ब्लॅक पेपर घालून घेऊया। पुन्हा एकदा छान मिक्स करायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं थंड व्हायला। झाली आपली ही हटके चटणी तयार। आता आपण समोश्यासाठी लागणारं सारण बनवायचंय। तर मी कॉर्न आणि मटार हे थोडेसे ब्लांच करून घेतलेले आणि ते 5-6 लसणाच्या पाकळ्या मी चेचून घेतेय कलबत्त्यामध्ये। छान आपल्याला ओबडदोबड, जास्त अगदी बारीक नाही करायचे, ओबडदोबड आपल्याला बारीक करून घ्यायचे। मिक्सरमध्ये जर आपण लावलं तर त्याची एकदम पेस्ट होऊन जाईल, त्याच्यामुळे कलबत्त्यावर आपण बारीक केलं तर ते बरं पडेल आणि एवढूसं वाटलंही जाणार नाही। आता आपण पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलंय, 1-2 चमचे तेल घेतलंय। खूप जास्त तेल घ्यायचं नाही आहे आपल्याला आणि त्यात हा आपण म्हणजे आपण चेचून घेतलेला लसूण घालून घेऊया। हे समोसे इथे खूप तिखट नाही, एकदम माइल्ड त्याचा फ्लेवर आहे आणि लहान मुलांना हे समोसे खूप आवडतील आणि मोठ्यांना तर आवडतीलच। आता आपण जे ब्लांच करून घेतलेले कॉर्न आणि मटारे ते घालूया आणि छान असं आपण हे परतून घेऊया। आता आपण 2 सिमला मिरची घेतल्यात मी, अगदी बारीक कापून घ्यायच्या आहेत, त्या पण त्यात घालून घेते मी आणि पुन्हा छान परतून घेते। आता आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे। खूप जास्त घालायचं नाही आहे कारण आपण चीज घालणार आहे। तर जर चीजमध्ये कारण मीठ असतं त्याच्यामुळे आपण मीठ घालताना अगदी कमी घालायचं आहे। तुम्हाला जर यात चीज घालायचं नसेल तरी पण चालेल, तुम्ही अशाच प्रकारे मसाले घालून हे सारण करू शकता, तेही खूप छान लागेल। आता हे आपण गरम गरम जे सारण आहे ते बाउलमध्ये काढून घेऊया आणि या गरम सारणावरच आपल्याला चीज घालून घ्यायचं आहे। कारण जर गरम गरम सारण असेल तर हे चीज छान मेल्ट होईल त्याच्यावर। जवळजवळ 2 क्यूब घेतलेले आहेत मी हे चीजचे। तुमच्याकडे जर पिझ्झा चीज असेल, मोंझरेला चीज, ते जर तुम्ही घातलं तर अजून छान लागेल। आता हे आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्यात थोडे मसाले घालायचे आहेत। म्हणजे आपल्याला आता त्याच्यामध्ये किचन किंग मसाला घालायचा आहे। किचन किंग मसाल्याने खूप छान असा फ्लेवर येतो। मी जवळ 1 चमचा किचन किंग मसाला घालून घेतला आहे।
आता आपण थोड़े चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो घालून घेऊया। थोड़े चिली फ्लेक्स घालायचे, एक चमचाभर चिली फ्लेक्स घातलेत मी आणि पुन्हा छान मिक्स करून घेतले। आता आपण मिक्स हर्ब्स घालून घेऊया आणि पुन्हा छान मिक्स करून घेऊया। एक चमचाभर मिक्स हर्ब्स घातलेले आहेत मी। आता आपण मैदा आहे ना, दोन चमचे मैदा घेतलाय, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून एक भजीसारखं थोडंसं पातळ बॅटर बनवून घ्यायचं आहे। कारण हे पट्टी समोसा असतो, त्याला आपल्याला चिटकवण्यासाठी हे बॅटर लागणार आहे। त्याच्या छान गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आपल्याला। आता आपण समोसा पट्टी बघूया कशा असतात त्या। ह्या समोसा पट्टी तुम्हाला कोणत्याही रिटेल दुकानामध्ये मिळून जातात, मॉलमध्ये वगैरे, म्हणजे जे आपण रिलायन्स फ्रेशमध्ये वगैरे, डीमार्टमध्ये ह्या पट्ट्या मिळतात। ह्या 90 रुपयाच्या मला 100 पट्ट्या मिळाल्या आहेत। आता आपण ह्याप्रमाणे हे फोल्ड करून घ्यायचं आहे। पट्टी आपल्याला अशी फोल्ड करायची आहे, तुम्ही नीट बघा की मी कशी फोल्ड करते ते, हे बघा। आणि याच्यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे। आणि आपल्याला आता ही थोडंसं जे मैदा आपण जो भजीच्या पिठाप्रमाणे भिजवून घेतलेला आहे तो आपण ह्याला लावून घेऊया। हे जो मैदा आहे त्याने हे छान असं चिटकून जाईल, हे बघा। आता इथेही आपण मैदा लावून घेऊ आणि हे सुद्धा छान असं फोल्ड करून घेऊ। आपला एक समोसा तयार झालेला आहे। टोकांना असं लावायचं म्हणजे कसं की त्यातून सारण बाहेर यायला नको म्हणून। आता मी हे तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते। हे पॉकेट सारखं आपल्याला बनवायचंय। त्याआधी आपण एकावर एक दोन पट्ट्या ठेवल्या आहेत आणि दोन्ही पट्ट्यांना आपण असं मैद्याचं जे आपण बॅटर केलं आहे ते लावून घेतलेलं आहे। अगदी थोडं थोडं लावायचं आहे, खूप जास्त लावायचं नाही आहे। आणि खालची पट्टी आधी आपल्याला फोल्ड करायची आहे। आता दुसरी पट्टी पण ह्या बाजूची फोल्ड करून घ्यायची। हे जे पॉकेट आहेत ह्याला छान असे लेयर्स पडतात, तळल्यावर खूप छान दिसतात ते। आता आपण समोसे तळून घेऊया। मीडियम फ्लेमवर आपल्याला हे समोसे तळून घ्यायचे। ही समोसा पट्टी खूप पातळ असते, त्याच्यामुळे ही लगेच तळली जाते। खूप असं बारीक गॅसवर वगैरे तळायची गरज नाही आहे आपल्याला। आणि आतलं सारणसुद्धा आपलं शिजलेलं आहे, त्याच्यामुळे ही जास्त तळायला वेळ लागत नाही। जर आपल्याकडे छोटीशी पार्टी असेल, लहान मुलांचा वाढदिवस असेल, तर त्यासाठी हे समोसे बनवायला काहीच हरकत नाही। आता हळदी कुंकासाठी जरी तुम्ही हे समोसे बनवले तरी पण चालतील। तुम्ही हे समोसे टॅमॅटो सॉस बरोबर पण खाऊ शकता, किंवा फक्त मेयोनीज बरोबर खाऊ शकता, किंवा जे मी डीप बनवले त्याच्यासोबत खाऊ शकता। खूप छान लागतात।
तुम्हाला मी समोशाचा अजून एक प्रकार दाखवणार आहे, त्याची व्हिडिओ पण मी लवकरच तुम्हाला शेअर करीन। तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी हव्या असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी त्या बनवून दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन। आणि हे जे सारण आहे हे पटकन आपलं होतं बनवून होतं, त्याच्यामुळे बनवायला पण अगदी सोपी आणि पटकन होतात। आता मी तुम्हाला कट करून दाखवते की आतून सारण कसं दिसते आणि किती छान, बघा चीज बघा कसं छान मेल्ट झालं आहे। तुम्हाला हे समोसे नक्कीच आवडतील। तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा। आणि हे डीप जे मी बनवलंय ते तुम्हाला नक्कीच आवडेल। थँक्यू, पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपी।